मी मच्छी मार्केटमध्ये जरी गेली ना तरी मला हात पकडून उभं करतात. तुम्ही घरचा स्वाद आहेत ना, मग हा बोलते मी, छान वाटत. नमस्कार, मी दुर्गेश भोईर. आणि मी मंदा भोईर. पोळी पद्धतीतली गावरान रेसिपी आहे. यामध्ये जाईल गरम मसाला. एक भाकरी करायला मला जवळजवळ एक दिवस गेला आणि अक्षरशः मी रडली होती. मला पहिल्यापासून सगळेजण बोलायचे हा आयुष्यामध्ये काहीच नाही करणार, हा काय कामाचा नाही वगैरे. माझ्या आईने सुद्धा खूप मेहनत केलेली आहे, शून्यातून सगळं उभं केलेलं आहे. घाबरत होती मी कॅमेऱ्यासमोर ना, तेव्हा मी नाही सांगत होती, पण आता मला खूप छान वाटते. नमस्कार, मी प्रतीक्षा पेडणेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गोष्ट असामान्यांची या मालिकेच्या नव्या भागात. मित्रांनो, लॉकडाऊन मध्ये आपण आपले आवडते पदार्थ खूप मिस केले, मग ते आपण आपल्या घरीच बनवायला सुरुवात केली. ते कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी यूट्यूब आपल्या मदतीला हजरच होता. मग तो घरच्या घरी बनवता येणारा केक असू दे किंवा झटपट बनणारी बिर्याणी असू देत, यूट्यूब आणि त्याच्यावरचे वेगवेगळे चॅनल्स आपल्याला खूप महत्वाचे ठरले. युट्यूबवर अनेक रेसिपीजचे चॅनल आहेत, पण त्यातीलच एक लोकप्रिय चॅनल म्हणजे घरचा स्वाद. आज आपण हे चॅनल चालवणाऱ्या आई आणि मुलाच्या जोडीला भेटून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी दुर्गेश भोईर, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर आणि युट्यूबर. युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे घरचा स्वाद. घरचा स्वादमध्ये तुम्हाला सगळ्या काही होममेड रेसिपीज असतात, म्हणजे घरगुती रेसिपीज वगैरे असतात, जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये जो काही पदार्थ बनतो तो कसा आपण चांगल्या रीतीने घरामध्ये बनवू शकतो, या सर्व काही अगदी रेसिपी टिप्ससहित आम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. मी 2008 ब्लॉगिंग करायचो. ब्लॉगिंग करता त्याची सुरुवात नंतर रेसिपीजमध्ये झाली. ब्लॉगिंग मी ह्याच्या कल्चरवरती करायचो, फूडवरती करायचो. मग फूडवरून त्या सर्व काही रेसिपीज सुचत गेल्या, त्या रेसिपीज लिहायला सुरुवात केली. त्या रेसिपीज नंतर मीडियामध्ये कव्हर झाल्या, त्याच्यानंतर मग त्या फेसबुकवरती मी पोस्ट करायला सुरुवात केली. आणि पोस्ट करता करता एक कल्पना सुचली की ह्या रेसिपीज फक्त लिहायच्या नाही आहेत, तर त्या तितक्याच प्रतीने समजल्यासुद्धा पाहिजे. तर अगदी तेल टाकण्यापासूनचा फोटो मी शूट करायला लागलो, मग त्याच्यानंतर मिक्स कसं करायचं, मग मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता पदार्थ ॲड करायचा आहे, त्याचे प्रत्येक फोटोज मी काढत गेलो. आणि ते शेवटपर्यंत अगदी फायनल डिश कशी तयार होते तिथपर्यंत सगळी प्रोसेस अगदी फोटोच्या माध्यमातून मी दाखवायला लागलो. आणि खालती सर्व त्याचे इन्ग्रेडियंट्स किती, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये काय मिक्स करायचं हे सर्व, तर ते लोकांना जास्त आवडायला लागलं. की म्हणजे त्यावेळेला मला एक कमेंट आली होती की तिसरीतल्या का चौथीतल्या मुलीने बटाटा पॅटीची रेसिपी ॲज इट इज फॉलो केली होती. मग त्यावेळेला मला असं समजलं की एखादी लहान मुलगी आपली रेसिपी जर फॉलो करू शकते तर का नाही इतर लोकंसुद्धा फॉलो करतील. आणि मग नंतर सर्व मॅगझिनमध्ये रेसिपीज वगैरे यायला लागल्या, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये रेसिपीज वगैरे यायला लागल्या. मग असं करता 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 माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की अरे ह्या रेसिपीज तू यूट्यूबवरती का नाही पोस्ट करत. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण एक स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालू करू. आणि यूट्यूब चॅनल चालू करताना माझ्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना होती की आपण एक थीम ठेवावी लोकांसमोर. तर त्यावेळेला मी मिहाय कोळी हे चॅनल सुरू केलं आणि त्याच्यामध्ये सर्व कोळी रेसिपीज आहेत, आगरी रेसिपीज आहेत, त्या लोकांपुढे घेऊन आलो. त्याच्यानंतर त्या लोकांना खूप पसंत पडल्या. मग त्याच्यानंतर अशी मागणी झाली की दादा तू पंजाबी रेसिपीज का नाही दाखवत, फक्त कोळीच दाखवतो, तू घरगुती रेसिपीज का नाही दाखवत, इतर रेसिपीज का नाही दाखवत. तर मी असं ठरवलं की हे एक आपण स्वतंत्र चॅनल चालू करूया की ह्याच्या माध्यमातून फक्त त्या घरगुती रेसिपीज आहेत त्याच लोकांना दिसल्या पाहिजेत. मग मी माझ्या आईला कन्व्हिन्स केलं की याबाबत की तू यूट्यूबवरती येशील का, तर त्यावेळेला तिने डायरेक्ट नाहीच म्हणली. कसं येणार काय येणार तो नंतरचा विषय होता. मग परत मी 2 तिला विचारलं, मग नंतर मी आणि माझ्या भाऊंनी तिला कन्व्हिन्स केलं की अगं तू ये. आणि बरेचसे आम्ही व्हिडिओज दाखवले, बघ ह्या बघ ताई कशा दाखवतात, त्या बघ कशा दाखवतात, तू का नाही दाखवू शकत, जर तुला इतक्या साऱ्या रेसिपीज येतात. म्हणजे माझ्या आईला भाकऱ्या खूप चांगल्या बनवता येतात, ऑर्डर्स घ्यायची, वडापावची आमची गाडी होती, हा सगळा एक्सपिरियन्स होता. तर मी म्हटलं की हा सगळा एक्सपिरियन्स तू यूट्यूबवरती पण शेअर करू शकतेस ना, की म्हणजे चांगल्या प्रकारे, आणि बाकी सगळं तुला मदतीला मी आहेच. तर तिने त्याच्यावरती विचार केला तरी पण नाहीच. मी नाहीच म्हणत होती, मी नाही येत, मला काही जमणार नाही. मी करते म्हणजे स्वयंपाक चांगला करते, पण मला जमणार नाही या व्हिडिओ समोर समोर यायला. तर त्यांनी मला हे केलं,
नाही मी तुझ्या हातच दाखवीन, चेहरा नाही दाखवणार. म्हणजे मला असं वाटायचं का हे नटापटा करायचा आणि उभं राहायचं, ह्याच्यात वेल घालवायचा आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची, तर हे माझ्याने नाही होणार असं मी त्याला बोललेली. मग नंतर मी बोललो की चल आपण एक ट्रायल करूया की तुला कितपत जमतं. मग त्याच्याबरोबर आम्ही व्हिडिओ शूट केला आणि पहिली सुरुवात आम्ही भाकरीपासून केलेली. मग आम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकच व्हिडिओ शूट केला होता. म्हणजे जिला एक भाकरी बनवायला अगदी फार 2 मिनटं बनतात आणि 100 भाकऱ्या त्या सहज बनवू शकते, तर त्या फक्त एका भाकरीला जवळजवळ इतके तास लागले आणि ती खूप रडलेली त्यावेळेला. मी अशा दिवसाला 800-500 अशा भाकऱ्या करत होती. एक भाकरी करायला मला जवळजवळ 1 दिवस गेला आणि अक्षरशः मी रडली होती तेव्हा मी नाही बोललेली, मला नाही जमणार आहे, खूप राग आलेला. म्हटली की मी म्हटलं की नको मग काही जमणार नाही. मग त्यावेळेनंतर परत विचार केला की आपण एक काम करूया, तुला फेसचा प्रॉब्लेम असतो. मग तिला खूप भीती वाटायची कॅमेरा समोर, तर आपण एक काम करूया की तुझे फक्त हातच दिसतील त्याच्यामध्ये, मग आपण तसं करूया. आणि तो माझ्या पाठीच लागला म्हणून बोललो जाऊ दे चला आता मुलाच्या पाठीशी राहू दे म्हणून असं मी राहिली उभी. तर म्हणजे त्याच्यावर त्यांनी घालवले 10-15 दिवस. मग मी त्यांनी बोललं का हा म्हणजे हात तुझे दाखवेन, तुझा मी चेहरा नाही दाखवणार, तर तू काय हे याच्यामध्ये बघ लोकांच्या बायका किती कामं करतात ह्याच्या व्हिडिओमध्ये, जेवण करून दाखवतात. तर मग मी त्यांचं बघून यांनी व्हिडिओ दाखवलं, मग त्यांचं बघून मी करायला लागली. टॅमॅटो केचप, ऑरेंज रेड कलर, ग्रीन चिली सॉस, आलं लसणाची पेस्ट. आम्ही त्याचा फेस ना दाखवायचो त्याच्यामध्ये आणि फक्त हातच दाखवायचो. म्हणजे अजून पण कमेंट येतात की लोक आम्हाला विचारतात की अरे तुम्ही आई एवढे चांगल्या रेसिपीज करतात, तर तुम्ही त्यांचा चेहरा का नाही दाखवत, का तूच नाही दाखवून देत. मग ठरलं की आपण असं करूया आणि एक व्हिडिओ आम्ही केला तर त्याला खूप कमी टाईम लागला, तर मी म्हटलं की हा हे होऊ शकतो. मग ठरलं की आम्हाला चॅनल चालू करायचं आहे. मग त्याच्यामध्ये थीम कशी असली पाहिजे, मग घरगुती रेसिपीजचं आम्ही चालू केलं की घरातल्या रेसिपीज आपण घरगुती सगळं जे घरचं जेवण असं ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे. मग त्याचीसुद्धा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, म्हणजे प्रत्येक रेसिपी दाखवताना तो फील पण आला पाहिजे, घरगुती टच पण असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये असलेली वापरातली भांडी तीसुद्धा आपली घरची असली पाहिजे. प्लेटिंग करताना फायनल डिश दाखवताना ती प्लेट एकदम अशी प्रोफेशनल किंवा हॉटेलियर नाही वाटली पाहिजे, मग ती पण घरचीच अशी वाटली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या आणि जवळपास आम्ही 35 व्हिडिओ त्यामधून केले. आणि त्याच्यानंतर आमची घरगुती कोथिंबीर वडीची रेसिपी आहे ती पहिली रेसिपी आहे ती व्हायरल झाली. म्हणजे पहिला आम्हाला व्ह्यूज 30 मिळायचे, कधी 40, कधी 100, कधी 200-500 असे व्ह्यू मिळायचे. पण पहिल्याच दिवशी 40,000 व्ह्यू मिळाले, असं वाटायला लागलं की एकदम दिवाळीच लॉटरीच बंपर लागली. तर आम्ही खूप खुश होतो आणि त्यावेळेला मी सगळ्यांना सांगत होतो अरे आमची रेसिपी व्हायरल झाली. मग लोकं बोलायचे अरे काय व्हायरल, 40,000 तर व्ह्यू मिळाले, पण ते 40,000 आमच्यासाठी खूप मोठे होते. आम्हाला असं वाटलं की 4 मिलियन व्ह्यूज मिळाले की काय, असा एक त्यावेळेचा जो दिवस होता. त्याच्यानंतर मग आमची वडापावची रेसिपी होती ज्याच्यामुळे आमचं पूर्ण सगळा उदरनिर्वाह चालायचा, घरचा आमची गाडी होती, तीच रेसिपी आम्ही यूट्यूबवरती घेऊन आलो. आणि आज जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिलं, सगळ्या कमेंट्स वगैरे वाचल्यात, तर खूप साऱ्या लोकांनी ती वडापावची रेसिपी फॉलो करून प्रत्येकाने स्वतःच्या आपापल्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत, स्वतःचे व्यवसाय स्टार्ट केलेले आहेत. आणि जेव्हा सगळेजण विचारतात की आमच्या आम्ही नाक्यावरती तुमच्याच वडापावची रेसिपी फॉलो करून आज आम्ही बिझनेस करतो आहे, तर हे वाचून खूप आम्हाला बरं वाटतं आणि आनंदही होतं की चला आपला वडापाव आजही मार्केटमध्ये जिवंत आहे याचा एक फील होतं. 6 महिन्यांनी आमचं चॅनल मोनिटाईज झालं आणि 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये जसं आमची कोथिंबीर वडी मी सांगितलं की व्हायरल झाली, 40,000 व्ह्यू मिळाले, त्याच्यानंतर आमची प्रत्येक रेसिपी 100K टप्पा पार करू लागली. प्रत्येक रेसिपीला 1,00,000 व्ह्यू मिळायला लागले आणि ते 1,00,000 व्ह्यू आणि जसं यूट्यूबमध्ये एक हा ट्रेंडिंग विभाग असतो त्याच्यामध्ये रेसिपी येणं हा प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं, एक ड्रीम असतं. तर त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक आठवड्याला 2-2 रेसिपी ट्रेंडिंगला दिसायला लागल्या. मागे लॉकडाऊनमध्ये पूर्ण 6 रेसिपीज होत्या त्या आमच्या दिसायला लागल्या ट्रेंडिंगमध्ये. आणि असं करता 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 सगळ्या रेसिपीज एकोमाग एक अशा व्हायरल होत गेल्या. 8 महिन्यामध्ये
पहिला सिल्वर प्ले बटन आहे यूट्यूबचा, यूट्यूबचा जो सन्मान आहे तो मिळाला आणि ते माझ्यासाठी तो दिवस खूप म्हणजे एकदम बोलतात ना की सोहळ्यासारखा होता. कारण का मी प्रत्येक म्हणजे माझे मित्र आहेत त्यांच्याकडे मी गेलेलो, त्यांच्याकडचं असं सिल्वर प्ले बटन मी बघून मी असं बघायचो आणि ठरवलेलं की तुला एक ना एक दिवशी मी घरी घेऊन येणार. पण कसं घरी घेऊन येणार, काय घरी घेऊन येणार हे मी असा विचार नाही केला आणि त्याची प्लॅनिंग नाही ठेवली. मी फक्त आणि आईने ह्या रेसिपीज टाकत गेलो. कधी असा विचार नाही केला की आज आपल्याला खूप जास्त व्ह्यू मिळाले पाहिजे, तर त्या हिशोबाने आम्ही रेसिपीज नाही केल्या. आम्हाला जे पटत होतं ते आम्ही लोकांपुढे आणत गेलो. जर्नीमध्ये आम्ही हा सुद्धा विचार केला की फक्त रेसिपीज नाही, की आयत्या वेळेला समजा घाई असेल तर त्या घाईमध्ये आपण एखादा चांगला पदार्थ काय बनवू शकतो. कोणी माणूस जर आजारी पडला असेल ते डॉक्टरपर्यंत ही सेकंड स्टेप झाली. फर्स्ट स्टेप आहे की आपण घरचा उपाय आपण कसा तयार करू शकतो. तर कोरोना जसा आला की कोरोनावरती काय काढा आपण देऊ शकतो, खोकला झाल्यावरती काय काढा आपण बनवू शकतो, घरचे आपण जे काही घरगुती उपाय ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले आणि ते फॉलोसुद्धा केले लोकांनी आणि त्याचेसुद्धा आम्हाला चांगले त्या व्हिडिओवरती व्ह्यू मिळाले. पहिल्या रेसिपीज आम्ही शूट करताना आम्ही मोबाईलवरती शूट करायचो, कारण का त्यावेळेला आम्हाला जास्त खर्च करायचा नव्हता. आम्ही 360 व्हिडिओ आहेत ते मोबाईलवरती शूट केलेले आहेत. अगदीच लाईटचा सुद्धा आम्ही काही विचार केला नव्हता. घरची साधी ट्यूबलाईट होती त्याच्यावरती आम्ही सगळे व्हिडिओ शूट केले. बहुतेक लोकांनी त्यांना पसंती दिली. काही लोकांनी सांगितलं की अरे तुमचा आवाजच येत नाही ऐकायला, अरे काय सगळं एकदम काळोख दिसतंय, उजेड दिसत नाही आहे. पण काही लोकांनी अशा सुद्धा कमेंट केला की आम्हाला भले काही दिसलं नसेल किंवा भले काही ऐकायला नाही आलेलं आहे पण आम्हाला तो कॉन्टेंट खूप गरजेचा होता आणि तो खूप तुम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंट केला. भले त्याचं क्वालिटी तितकी चांगली नसेल पण कंटेंट खूप महत्त्वाचा असतो. मग त्यामुळे मला त्या दिवशी समजलं की रेसिपीज चालवणं किंवा एखादं चॅनल चालवणं किंवा एखादी रेसिपी शो करणं हे खूप महत्त्वाचं नसतं. तुमच्याकडे काय सामान आहे हे महत्त्वाचं नसतं. तुमचा कॉन्टेंट हा हिरो असतो आणि त्या हिरोला चमकवण्याचं काम नंतर तुम्हाला करायचं असतं. मग त्याकडे आम्ही लक्ष दिलं. पण सुरुवातीला आम्ही हो की 360 व्हिडिओ आम्ही मोबाईलने शूट केले. त्याच्यानंतर मग लाईट आणली, कारण का खूप सारी लोकांनी मेन्शन केलेलं की लाईट्स खूप गरज आहे. लाईट्स आणली, मग लाईट्सवरती चांगल्या रेसिपी शूट केल्या. 360 व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर 400 जर्नी होती ती आमची थोडीशी चांगल्या क्वालिटीची झाली. की मग तिथे लॅपल माईकचा यूज झाला, त्याच्यानंतर DSLR कॅमेरा आला, लाईट्स आल्या आणि मग चांगला कॉन्टेंट द्यायचा आम्ही नंतर विचार केला. सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉगिंग वगैरे करायचो तेव्हा घरच्यांना माहिती होतं की अरे हा काहीतरी करतो आहे वगैरे, पण कोणाला इतकं माहिती नव्हतं की मी काय करतो आहे. फक्त आईला वगैरे माहिती असतं, कारण का जास्त कनेक्शन माझं तिच्याबरोबरच असतं. कारण मी कुठची गोष्ट केली का तिला पहिला माहीत असायची का हा इथे चाललाय किंवा ही गोष्ट हा करतो. पण अगदीच बाजूवाल्याला जरी विचारलं की दुर्गेश भोईर काय करतो, बाजूवाल्याने जरी विचारलं की दुर्गेश भोईर काय करतो, तर त्यांनासुद्धा माहिती नसायचं की हा काय करतो. मग नातेवाईकांचा तर प्रश्नच येत नाही की त्यांनासुद्धा माहिती नसायचं की मी काय करतो. पण ज्यावेळी माझा पहिला ब्लॉग आणि पहिली रेसिपी जेव्हा मीडियामध्ये पेपरमध्ये बाहेर झालेली प्रसारित झालेली तेव्हा सर्व लोकांनी फोन करून विचारले अरे दुर्गेशची रेसिपी पेपरमध्ये आलेली आहे. मग सगळ्या लोकांना माहिती पडलं की अरे हा काहीतरी असा वेगळा हे करतो आहे. मग तसं करता 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 घरच्यांना माहिती होतं की हा बा हा ह्याच्या आज शूट आहे हा चालला आहे. पण जेव्हा बारी होती की मी घरच्यांनाच ह्याच्यासाठी कन्व्हिन्स करणार होतो तर तेव्हा ते थोडे शॉक झाले की नाही मला या गोष्टी जमणार नाही वगैरे. पण खूप प्रयत्न केल्याच्या नंतर आई रेडी झाली. आपण जेव्हा काम करतो तेव्हा लोकांना माहिती नसतं की आपण काय काम करतो आहे आणि जोपर्यंत आपलं काम त्या पातळीवरती पोचत नाही तोपर्यंत लोक त्या नजरेने आपल्याकडे बघत नाही. अरे हा काय नुसता इकडे तिकडे फिरत असतो आणि काय ना काय लिहित असतो, काय ते यूट्यूबवरती व्हिडिओज बनवत असतो वगैरे वगैरे वगैरे. हा काहीच नाही म्हणजे मला पहिल्यापासून सगळेजण बोलायचे हा आयुष्यामध्ये काहीच नाही करणार, काहीच नाही करणार, हा काय कामाचा नाही वगैरे हे नाही. का तर त्यावेळेला तेवढे पैसे मिळत नव्हते आणि तेवढी सॅलरी वगैरे नव्हती आणि तेव्हा अंगमेहनत खूप होती पण इन्कम सोर्स हा खूप कमी होता. म्हणजे मी माझीच नाही म्हणत, माझ्या आईनेसुद्धा खूप मेहनत केलेली आहे. खूप म्हणजे शून्यातून सगळं उभं केलेलं आहे पण त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे ही कोण बघत नाही आहे. मी स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं त्याचं वेगळंच चाललेलं. माझं होतं का नोकरी कुठेतरी कर, तू हे नको करू. मला काय वाटायचं का तो काहीतरी वेगळंच करते,
पण ते त्याचं परीने काय करत होतं ते त्यालाच माहिती. आता मुलं तर आपलं काय ऐकत नाही बरोबर ना. कम्प्युटर क्लासेस आहेत ना, तो टाकलेला त्यांनी, त्याच्यावर तो जायला लागला. मग काही दिवसांनी त्याची बिल्डिंग आहे ना, म्हणजे भाड्याने घेतलं होतं तर त्याची बिल्डिंग आहे ती पडावं आली. मग त्याचं तो क्लास बंद झाला. मग त्याच्यानंतर त्यांनी ते रेसिपी वगैरे शूट करायला लागला. तर मी बोललो की तू हे काय करतेस, तू कुठेतरी काम कर. मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं. मी सांगायची, आता सांगायची म्हणजे काय, कामाला नाही तेच सांगायची, नोकरी नाही. आता 12वी शिक्षण झाल्याच्या नंतर नाही पुढे शिकत तर त्यांनी नोकरी करावी असं माझं म्हणणं होतं. पण त्यांनी नोकरी नाही, त्याचं नोकरीमध्ये लक्षच नव्हतं, त्याचं दुसरं म्हणजे बिझनेसचं जास्त होतं. बिझनेस करेल हे नक्की होतं त्याचं. माझ्या मुलाबद्दल कोणी काय बोललेत ना ते मी मनात ठेवले. पण आता त्यांना समजले का मुलगा काय आहे. मग नंतर नंतर कसं झालं की व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी हे पण व्हिडिओ बघितले की अरे ह्यांना आज या सोहळ्यामध्ये आमंत्रण केले किंवा या फेस्टिवलमध्ये आमंत्रण केलं, विशेष सत्कार झालेला आहे, पेपरमध्ये फोटो छापायला लागले, की त्यावेळेला समजलं की हा नक्की काहीतरी वेगळं इकडे होते आणि हा नक्की काहीतरी वेगळं करतोय. मग बिझनेसचं हे आलं की आम्हाला बिझनेस सुरू करायचा होता. कारण का लोकांची मागणी होती की तू सगळ्या रेसिपीजचं दाखवतो, तुमच्या रेसिपीज तर आम्ही फॉलो करतो, पण आम्ही आमचा मसाला यूज करतो, तुम्ही तुमचा मसाला यूज करता, तर नक्कीच तुमच्या मसाल्याची काहीतरी वेगळी टेस्ट असणार. मग आम्ही आमचा मसाला चालू केला, तर मग तो मसाला सेल होणार की नाही होणार ही नंतरची गोष्ट होती. तर आपण विचार केला की ठीक आहे ना, लॉस झाला तर लॉस झाला, सुरुवातीला आपण 1-7 किलोपासून सुरुवात करूया. तर आईला तेवढा विश्वास नव्हता की 7 किलो संपेल का. मी म्हटलं की नाही संपला तर आपण वापरूया तो उरलेला मसाला. मग नंतर नंतर मग असं 7 किलोचा मसाला आम्ही जेव्हा प्रमोशन केलं की आता समजा पॅकिंग केलं आणि नंतर मग प्रमोशन केलं, 7 किलोचा मसाला एका दिवसात संपला. तर मग मी आईला म्हटलं की बघ, तू तर विचार करतो 7 किलोचा मसाला संपेल का नाही, पण एका दिवसामध्ये संपला. मग नंतर 7 किलोचा 28 किलोमध्ये प्रोडक्शन केलं, 28 किलोचा 50, 50 ते 100 झाले. आज टनमध्ये प्रोडक्शन आहे आणि सगळ्या म्हणजे आपल्या भारत देशामध्ये एकही असा प्रांत नसेल तिथे आपला मसाला पोहोचलेला नाही. किंवा गल्लीतून दुकानापर्यंत, दुकानापासून राज्यभरापर्यंत आणि पूर्ण भारत देशापर्यंत मसाला जातो तो पण ठीक आहे, पण जेव्हा आपला मसाला भारताच्या बाहेर जातो तेव्हा ती खूप एक वेगळी अचीवमेंट असते, एक वेगळी फिलिंग असते. आपण जे काही काम करतो त्या कामाला बाहेरच्या परदेशातून म्हणजे परदेशातून जेव्हा पसंती मिळते, मागणी मिळते, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की हो आपण काहीतरी लोकांसाठी एक वेगळं काहीतरी काम करते, आपल्या कामाला लोक प्राधान्य देतात, ही खूप भारी फिलिंग होता. आणि मग त्यानंतर जे लोकांचा जो दृष्टिकोन होता आमच्याकडे बघायचा तो खूप वेगळा होता. मग जी लोकं आमच्यापर्यंत जवळची नव्हती ती लोकं आता आमच्या जवळ आलेली आहेत. आणि लोकांनी अक्षरशः म्हणजे घरच्या लोकांनी तर चांगलं प्रेम दिलंच, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ह्या आपल्या कामासाठी खूप प्रेम देतात, आपलं काम पसंत करतात, देशभरातून कौतुक होतं. बाहेरचे जे व्ह्यूअर्स आहेत परदेशातले ते खूप जास्त पसंती देतात, ते पण कमेंट्स करून सांगतात की काकी आम्ही तुमच्या रेसिपी ऑस्ट्रेलियामध्ये फॉलो करतो, रशियामध्ये फॉलो करतो, अमेरिकेत फॉलो करतो. खूप त्यावेळी भारी वाटली. म्हणजे एकेकाची कमेंट मला माझ्याजवळ तर मोबाईल तर नाही, मोबाईल मला चालवतच नाही आहेत, मी तर मुलांकडूनच बघते, काही मी टी व्हीमध्ये बघते, पण कमेंट तो मला सांगतो ना तेव्हा मला खूप बरं वाटते. खरं सांगू मी कुठे गेली ना इतर याच्यामध्ये, जर ओळखीचे नसेल आणि त्यांनी मला ओळखलं, मी मच्छी मार्केटमध्ये जरी गेली ना तरी मला हात पकडून उभं करतात. तुम्ही घरचा स्वाद आहेत ना, मग हा बोलते मी, छान वाटतं. आता ते फोटो काढून काही का, आता मी घरी गेली होती माझ्या माहेरी, तर माहेरी गेल्याच्या नंतर मी पायरीवर बसली होती, दिवस कार्य होतं, आणि ते कुठून भांडूपवरून वाटतं आले होते काही बायका, तर त्यांनी मला ओळखली आणि मी डायरेक्ट माझ्याबरोबर फोटो काढायला घेतले, ते पण मोबाईलवर. तर आणि दुसऱ्या दिवशी माझ्या भावाने मला दाखवलं, ते बघ बोलते तिथे फोटो आले. 8 महिन्याने आमचं चॅनल हे झालं, 6 महिने मोंडे झालं, त्याच्या 8 महिन्याने आमचा 1 लाख पूर्ण झाल्याच्यानंतर सिल्वर प्ले बटन हे अवॉर्ड मिळाला.
नंतर तो आम्ही व्हिडिओ खूप नाचत जल्लोषामध्ये हे केलेला आहे. खूप तेव्हा एक चांगली फीलिंग होती की नाचावं करावडं काय समजत नव्हतं. नंतर मग 1 लाख झाले ना, मग आता काय माझं स्वप्न काय होतं, 1 लाखपर्यंत मी पोचेन का नाही पोचेन हा स्वतःला विश्वास नव्हता. मग नंतर कॉन्फिडन्स वाटला की बाबा हां आपण इथपर्यंत पोचू शकतो. मग 1 मिलियन, अरे 1 मिलियन तर केवढी मोठी जर्नी आहे. कधी होईल, जेव्हा 5 लाख क्रॉस झाले ना तेव्हा माझं असं डोकं काम करायला लागलं की ना आता 1 मिलियन होतील. आता म्हणजे तेव्हा विश्वास बसायला लागला की आता 1 मिलियन होतील. मग नंतर 7 लाख झाल्याच्या नंतर मग आम्ही असा प्लॅन केला पाहिजे, अरे 1 मिलियन आहे ना, सेलिब्रेशन काहीतरी हटके असलं पाहिजे. मग आम्ही गाणं काढायचं, टायटल सॉन्ग काढायचा विचार केला. कारण का यूट्यूबमध्ये तुम्ही पूर्ण इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर कोणत्या चॅनलचं टायटल सॉन्ग नसेल आणि तसा व्हिडिओ नसेल सेलिब्रेशनचा. मग आम्ही विचार केला की तो असा व्हिडिओ बनवून मग आमची जर्नी कशी झाली, मग आम्ही कसं हे केलं हे शब्दामध्ये सांगण्यापेक्षा आपण गाण्याच्या माध्यमातून सांगू. मग तसा विचार केला आणि ते गाणं तयार झालं. माझ्या मैत्रिणीने, जान्हवी शिंदे तिचं नाव आहे, तिने ते गाणं लिहिलं. आणि मग माझा मित्र रोहित राऊत आहे, त्यांनी हे गाणं चांगलं त्याच्या स्वरामध्ये स्वरबद्ध केलं. आणि खूप साऱ्या लोकांनी ह्याच्यामध्ये मेहनत घेतली आणि ती जर्नी त्या गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या पुढे आली. म्हणजे आम्हाला सगळं जे काय सांगायचं होतं, जे व्यक्त व्हायचं होतं, जे सेलिब्रेशन ज्या प्रकारे करायचं होतं, हे सगळं आम्ही एका गाण्यामध्ये बसवला. आपल्याला जी काही लोकांनी प्रेम दिलेलं आहे ते प्रेम अशा प्रकारे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं की पोचवलं. आणि ते गाणं खूप हिट झालं, लोकांनी खूप पसंत केलं की असंसुद्धा आपण जर्नी किंवा असंसुद्धा सेलिब्रेशन या प्रकारे आपण करू शकतो हे पहिल्यांदा त्या व्हिडिओच्या माध्यमातून झालं. दुर्गेशने त्याच्या आईच्या हातची चव युट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचवली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या आईने देखील त्याला उत्तम साथ दिली आहे. दुर्गेशला आतापर्यंत युट्यूबकडून सिल्वर आणि गोल्डन बटन मिळालंय. आता त्याचं स्वप्न आहे युट्यूबचं डायमंड बटन मिळवण्याचं. त्याच्या या स्वप्नात तो नक्कीच यशस्वी ठरेल. त्याला शुभेच्छा देऊन आपण आजच्या भागाचा निरोप घेऊया आणि लवकरच भेटूयात गोष्ट असामान्याच्या नव्या भागात.